गोवा आणि पंजाब विधानसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी शनिवार 4 फेब्रुवारीला मतदान, प्रचाराचा तोफा आज थंडावणार. राज्यसभेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव. खासदार ई अहमद यांच्या निधनानिमित्त लोकसभेचं कामकाज दिवसभर स्थगित. ओडिशामधल्या कोरापूट इथं झालेल्या भूसुरुंगस्फोटात 8 पोलीस शहीद. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या भ्याड हल्ल्याचा केला निषेध. देशातील सर्व केंद्रीय सार्वजनिक तेल कंपन्यांचं एकत्रीकरण करण्याचा अर्थसंकल्पात प्रस्ताव. एकत्रित कंपनीचे बाजार मूल्य 100 अब्ज डॉलर असेल. राष्ट्रीय विमान कंपनी एअर इंडियासाठी 2017-18 करता केंद्र सरकारनं 1,800 कोटी रुपये भांडवलाची अर्थसंकल्पात केली तरतूद. पाकिस्तानच्या नजरकैदेतील दहशतवादी हफीज सईदसह 38 जणांना पाक सोडण्यास बंदी. अमेरिकेच्या दबावानंतर पाकिस्तान सरकारची कारवाई. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या 7 मुस्लिम बहुल राष्ट्रातील नागरिकांच्या प्रवेशबंदीच्या विरोधात 4 अमेरिकन राज्य न्यायालयात पोहोचले, मात्र संयुक्त अरब अमिरातीनं केलं बंदीचं समर्थन. टोगो तुरुंगात असलेल्या केरळातील 5 जणांची सुटका झाल्याची परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांची माहिती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक सुनील जोशी खून प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यासह 7 जणांची पुराव्याअभावी देवास न्यायालयानं केली सुटका. सीबीएसईच्या अधिसूचनेनुसार 10वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाची परीक्षा देणं अनिवार्य. संपूर्ण वर्षाच्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करावा लागणार. महाराष्ट्रापासून विदर्भ आणि मुंबईला वेगळं करण्याचा प्रयत्न रोखणं आणि मराठीसाठी शिवसेनेपुढे युतीचा प्रस्ताव, मात्र आता विषय संपला. मनसे प्रमुख राज ठाकरे. दुबई इथं आज होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेले 3 प्रशासक बीसीसीआयनं प्रतिनिधित्व करणार. आयसीसीनंही दिली मान्यता. तिसऱ्या T20 सामन्यात इंग्लंडला 75 धावांनी नमवत भारतानं 2-1 श्रृंखला जिंकली. 25 धावात 6 बळी घेणारा यजवेंद्र चहल ठरला सामनावीर. उद्यापासून पुण्यात डेव्हिस चषक सामने, भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत होणार.